अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली। दोन दिवसांपूर्वी जामनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर जे आरोप केले होते त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। गेल्या 30 वर्षांपासून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा वाढता आलेख न थांबवता आल्याने माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी हे वैफल्यग्रस्त झाले असून त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर या पत्रकार परिषदेत म्हणाले। आजच्या पत्रकार परिषदेला जमलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेने आमचे अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर यांनी पत्रकार परिषद सुरू करावी अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी नाना सोनार, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अनिस शेख, गटनेते डॉक्टर भोंडे, माजी गटनेते आणि विद्यमान नगरसेवक नानाभाऊ बावीसकर, विद्यमान नगरसेवक माननीय प्राध्यापक शरद पाटील सर, नाजिम पार्टी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जितूभाऊ, सचिव जितूभाऊ, शहराचे अध्यक्ष आतिशभाऊ जालटे, सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर परवा जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस शेट ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत बेछूट आरोप कुठल्याही पुरावा न देता महाराष्ट्राचे नेते मान्य गिरीशभाऊ महाजन यांच्यावर केले, आमच्या सगळ्यांवर केले, विविध संस्थांवर केले। खरं तर त्यांनी फक्त आरोप केले, एकही पुरावा सादर केला नाही। बिनबुडाचे आरोप करत असताना त्यांना उत्तर देणं इतपत त्यांची खऱ्या अर्थानं भाऊंनी त्यांना उत्तर देणं त्यांची योग्यता नाही आहे। परंतु खरं जर का विचार केला तर गेल्या 30 वर्षापासून मान्य गिरीशभाऊ महाजन यांनी जे तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे त्या नेतृत्वात जो भाऊंचा वाढता आलेख आहे तो ह्या लोकांना थांबवता येत नाही आहे। त्यामुळे आमचे पारस शेट हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्तात मनस्थितीत त्यांनी बिनबुडाचे कुठलावा पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर त्यांनी केलेल्या आरोपांना त्यांना उत्तर देण्याची खऱ्या अर्थानं गरज नव्हती। परंतु जर का आपण त्या आरोपांचं खंडन केलं नाही, उत्तर दिलं नाही, तर लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे। काय म्हणता शेठ की भाऊंनी आमच्यावर गुन्हे दाखल करायला लावले? मला सांगा, पुण्यामध्ये तुम्ही कोण्या महिलेच्या घरात घुसणार, तिथे काय प्रताप केले तुम्हाला माहीत? आम्हाला तोपर्यंत त्या बिब्बेवाडीच्या पोलीस स्टेशनच्या गुन्ह्याचं माहीत देखील नव्हतं। त्यांनी तो खुलासा केला, त्यावेळेस आम्ही हे केलं, त्यांची FIR काढली, ती FIR आता मिळाली, त्या FIR सगळं त्याची जाताना तुम्ही आमच्याकडनं त्या FIR प्रत घेऊन जा आणि तुमचे आणि त्या विषय काय झालं असेल तर तुमचा प्रताप आहे आणि त्याचं तिकीट तुम्ही आमच्या नावावर फाडण्याचे काय अर्थ आहे? म्हणजे बिबीवाडीत तुम्ही कोणाच्या घरात जायचं, तिथे काय प्रताप करायचे, काय तुमचं काय असेल नसेल भांडणं तुम्ही निपटवायचे आणि त्याचा आरोप तुम्ही गिरीश भुरवर करायचा कुठपर्यंत योग्य आहे? त्यानंतर तुम्ही भुसावला, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी खुलासा केल्यानंतर आम्हाला त्या FIR काढायला लागल्यात। म्हणजे काही गोष्टी फक्त पेपरमध्ये आम्ही वाचून होतो पण खरं काय घडलं, तुम्ही भुसावला जुगार खेळत असताना पकडले गेले, तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या, रेकॉर्डमध्ये, पोलीस रेकॉर्डमध्ये व्हिडिओ आहे, त्या रेकॉर्डमध्ये
तुम्ही पत्ते खेतांना सापडले आणि त्याचे तुम्ही असं एफ आय आर त्याची एफ आय आर आम्ही काढली आणि तुम्ही म्हणता की गिरीश भूमाजनांनी आम्हाला अडकवलं म्हणजे पोलिसांनी त्या व्हिडिओ शूटिंग केल्या या त्याच्या एफ आय आर आहेत. ह्या एफ आय आर तर काही खोटे नाही आहेत. खोटे गुन्हे कसे म्हणू शकता? हे त्या एफ आय आर आपण एफ आय आर मागवले आहेत म्हणजे तुम्ही पत्ते खेतांना तुम्ही पकडल्या जाणार. एखाद्या महिलेने पुण्यामध्ये तुम्ही त्यांच्या घरात घुसणार, काय करायचे प्रताप तुम्ही करणार? तुमचे ते नातेवाईक आहेत, तुमचे नातेवाईक आहेत ते, तुमच्या समाजाची ती महिला आहे आणि मग त्याचं तुम्ही सांगणार की बा गिरीश भूमाजनांनी आमच्यावर खोटे आरोप करायला लावले, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि असे खोटे गुन्हे तुमच्यावर करण्याची आमची संस्कृती नाही, त्याची आम्हाला आवश्यकता नाही. मुळात तुमची पार्श्वभूमी तुम्ही जर पाहिली तर ज्यावेळेस भाऊ मंत्री देखील नव्हते त्यावेळेस देखील तुमच्यावर गुन्हे होते. मग त्यावेळेस तुम्ही भाऊनिका मंत्रिपदाचा गैरउपयोग केला. याच्यापूर्वी तुमच्यावर यापुढची गुन्हे तुमची पोलीस स्टेशनची गुन्हेगारी पार्श्वभूमी जर पाहिली तर ते लक्षात येईल की यापूर्वी देखील तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि म्हणून मला असं सांगायचं आहे की उगाचंच बिनबुडाचे आरोप करायचे नाही, गुन्हे तुम्ही करायचे आणि त्याचं तिकीट गिरीश भूंच्या नावावर फाडणं काही योग्य नाही. गुटखा तुमच्या गुणगोडाऊनमध्ये सापडतो, गुटख्याच्या पुढ्यात तुमच्या याच्यात आता व्हिडिओ शूटिंग आहे, तुम्ही पत्रकार लोक त्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि तुम्ही म्हणता की कोणतरी भिंतीजवळ गुटखा आणून दिला. तो गुटखा बंद गोडाऊनमध्ये कसा जाईल? तुमच्या गुटखा बंद गोडाऊनमध्ये सापडतो आणि त्याचा आरोप तुम्ही सांगतात की बा आम्हाला फसवलं गेलं, हे कितपर्यंत योग्य आहे? असे बिनबुडाचे आरोप करणे पारशेटांनी बंद केलं पाहिजे. खरं तर ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्यामागचं कारण असं आहे की त्यांचा एकही नगरसेवक इथे निवडून आलेला नाही आहे, त्यांची सत्ता कुठे राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे गिरीश भूंचा जो विकासरथ आहे त्याला ते थांबवू शकले नाही आणि त्यामुळे ते वैफल्यग्रस्त मनस्थितीत गेले आणि त्या वैफल्यग्रस्त मनस्थितीत ते वाटेल तसे बेछूट आरोप करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या विविध संस्थेच्या संचालकांवर भाऊंनी विविध गुन्हे दाखल करायला लावले. मी शेतकरी सहकारी संघाचा सभापती आहे, सर्वसामान्य कुटुंबातून मी तिथे निवडून गेलो. ज्यावेळेस शेतकरी संघाची निवडणूक लागली, माननीय आमदार गिरीश भूमाजन यांचं नेतृत्व व राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार आदरणीय बाबूजी यांच्या नेतृत्वात आमचं पॅनल हे स्पष्ट बहुमतात सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही विजयी झालो, निवडून आलो. निवडून आल्यानंतर आमच्या तिथे लक्षात आलं की जवळपास 30 ते 35 लाखाचा अपहार तिथे केला आहे. म्हणजे हा अपहार हा डोळ्याने दिसणार आहे, तुम्ही पत्रकार त्या गोष्टी साक्षीदार आहे. आपण पंच म्हणून तिथे गेलो, फोटो काढले, गोडाऊनमध्ये खतच नाही, 30 लाख रुपयाचे खतं खाऊन गेले. आम्ही कोणालाच काही केलं नाही, आम्ही त्यांना बोलवलं, हे सगळं केलं. त्यानंतर रिसर संस्था गेल्या 70 वर्षापासून तुमच्या ताब्यात होती, त्या संस्थेचं सरकारी ऑडिट लागलं. सरकारी ऑडिट केल्यानंतर म्हणजे पाराशेटच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते. ज्यावेळेस सरकारी ऑडिट होतं आणि त्या संस्थेत जर का अफरातफर झालेली असेल की त्या अफरातफरीनंतर त्या ऑडिटर त्या संस्थाचालकांना मुदत देतो की या मुदतीत तुम्ही ते पैसे भरा, तेव्हा अफरातफर भरण्यासाठी संधी दिली जाते. या संचालकांनाही ती संधी दिली गेली आणि त्यांनी ते पैसे मुदतीत भरले नाही, अफरातफर सिद्ध झाली. त्याचे हा त्या ऑडिट रिपोर्टचा अहवालाचा आहे आणि शेतकी संघाच्या त्यावेळच्या संचालकांवर आम्ही गुन्हे दाखल केले नाही. नियमानुसार ज्या संस्थेची अफरातफर झालेली असते तिथे सरकारी ऑडिट झाल्यानंतर जर का ते पैसे भरले गेले नाही तर त्या ऑडिटरला कुठल्याही परिस्थितीत गुन्हा हा नोंदवावाच लागतो. एवढी साधी गोष्ट पाराशेटला समजत नाही का? त्यामुळे त्यांनी पैसे भरले नाही म्हणून गुन्हा तिथे त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला. त्याचा आणि गिरीश भूंचा काय संबंध? पाराशेट म्हणतात की 500 कोटीची प्रॉपर्टी आहे, तिच्यावर त्यांचा डोळा आहे. माझं म्हणणं आहे शेठ, तुमचं गणित चुकलं. शेतकी संघाची धूळ खूप असलेली प्रॉपर्टी आम्ही उजळत आणली, 500 कोटींनी नाही 1000 कोटीची प्रॉपर्टी आम्ही उजळत आणली. तुम्ही गेल्या 70 वर्षापासून तुमच्या संचालकांनी तिथे काय प्रताप केले? फक्त गाद्या तिथे जिरवल्या, गाद्या सडवल्या, गाद्यांवर झोपायचं, पार्ट्या करायच्या. इथपर्यंत तुम्हाला तिथे कोणाला काय माहीत नव्हतं? कोणाला माहीत होतं शेतकरी सहकारी संस्थेचं काय काम आहे? आम्ही तिथे निवडून गेले. आम्ही निवडून गेल्यानंतर त्या संस्थेचं काम आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गिरीश भूंच्या बाबूंच्या नेतृत्वात हे उजळत आलं. वर्षानुवर्षाची जमीन ही एकाच व्यक्तीकडे तुम्ही दिलेली होते, ज्या जमिनीचा तुम्ही 40,000 रुपये फक्त नफा घेत होते ती जमीन आम्ही लिलाव काढली. लिलाव म्हणजे नफ्याने करण्यासाठी तिचा जाहीर लिलाव केला. संस्थेत पहिल्यांदा झालं आणि तुम्ही त्या लिलावात सगळे पत्रकार, जामनेचे पत्रकार त्या लिलावात हजर होते. आपण ती काही बंद खोलीत नाही केली ती लिलाव. आणि ज्या नफ्याला तुम्ही 40,000 रुपये ज्याचा नफा तुम्ही घेत होता तो नफा आम्ही 7 लाखापर्यंत नेला. संस्थेची प्रगती नाही आहे. जिथे ज्या मैदानात
तुम्ही डुकर तिथे चरायचे तिथे काट्या कुपाट्या होत्या ती जमीन उजाडात आणली त्या संस्थेच्या सगळ्या मोजणी केल्या कुठे अतिक्रमण असेल ते अतिक्रमण काढले सगळ्यात रिसर्च ह्या केलं आणि तिथे एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं केलं असताना त्याच्या सगळ्या प्रशासकीय मान्यता सगळ्या कायदेशीर परवानग्या घेऊन जनरल मीटिंगमध्ये त्याचे ठराव घेऊन मासिक मीटिंगमध्ये त्याचे ठराव घेऊन सगळ्या कायदेशीर बाब पूर्ण केल्यानंतर आज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं राहत आहे आणि त्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे 20 लाख रुपये पहिल्या पुढच्या दुकानाचे आणि मागच्या दुकानांचे 12 लाख रुपये आपण जाहीर करून त्याचे रिसर्च पेपरला जाहिराती देऊन बुकिंग सुरू केलं आणि हे म्हणतात हे मग असे म्हणतात की बा तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना दिले तिथल्या आजची बाजार व्हॅल्यू पहा 20 लाख रुपये घेतले आणि 20 लाख रुपये सगळे एक नंबरमध्ये चेकने आपण घेतले कुठेही रोखीने रुपये घेतला नाही एकही दुकानदार तुम्ही आणून त्याने सांगा की 20 लाखापेक्षा अधिक पैसे मी दिले आम्ही राजीनामा देऊ आणि राजकारण सोडून देऊ उगाचच तुम्ही असे वैफल्यग्रस्त सोडून तुम्ही जे धंदे तुमचे होते तुम्ही त्याच्याच अँगलमध्ये दुसऱ्याला पाहू नका तुम्ही मार्केट कमिटीचे संचालक होते त्यावेळेस ज्यावेळेस मार्केट कमिटीचे गाळे बांधले तुम्ही कसे गाळे दिले कशा पद्धतीनं तुम्ही ते गाड्यांचं वितरण केलं हे सगळ्या जामनेरकरांनी पाहिलेलं आहे त्यामुळे त्या विषयात फार खोल जाण्याचा अर्थ नाही तुमचे सगळे काळेगोरे धंदे जामनेरकरांनी पाहिलेले आहे म्हणून उगाचच तुम्ही असं काही म्हणू नका की बा कसे गाळे दिले काय गाळे दिले तुम्ही म्हणतात की गिरीश भुंडेची जमीन घेतली ती 11 कोटी काहीतरी समथिंग आकडा सांगला त्यांनी ती 50 कोटीची आहे आणि मी 15 कोटीत घ्यायला तयार आहे मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आत्ता ती 15 कोटीचा मी तुम्हाला द्यायला तयार आहे तुम्हाला वाटतं ना ती 50 कोटीची आहे भाऊंनी 11 कोटीत घेतली तुम्ही 15 कोटीत घ्यायला तयार आहे आम्ही ती 15 कोटीत द्यायला तयार आहे भाऊंना पण विचारायची गरज नाही आम्ही सांगतो की दिली तुम्हाला 15 कोटीत या तुम्ही करा लगेच उद्याच्या उद्या सौदा आणि उद्याच्या उद्या खरेदी करा तुम्हाला 15 कोटीचा आम्ही ती जमीन द्यायला तयार आहोत उगाचं जनतेची दिशाभूल करणं तुम्ही थांबवा कारण तुमच्याकडे मुद्दे नाही आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीनं वैफल्यग्रस्त मनस्थितीत वागता आहात मला तुम्हाला सांगायचं आहे की किती विकास करावा हे खरं तर तुम्हाला बोलायला मुद्दे नाही आहेत जामनेरचा विकास त्या संदर्भातले नगरपालिकेचे काही मंडळी आपल्यात आहेत ते त्या विषयातनं मांडतील हवं तर पण त्या ज्या विकासाला मुळे तुमचे जे गोरखधंदे होते ते गोरखधंदे थांबले म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीने तुम्ही वागायचं गुटखा तुम्ही तुमच्या गोडाऊनमध्ये सापडतो तुम्ही जुगार खेळताना सापडतात तुम्ही एखाद्या महिलेच्या घरात घुसतात म्हणून तुमचीच महिला नातेवाईक तुमच्यावर गुन्हे दाखल करते त्यानंतर तुम्ही संस्था चालकांनी अपहार तुमच्या उपस्थितीत होतो अपहार झाला आणि म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि त्याचे खापर तुम्ही गिरीश भुंडेवर फोडतात आमची संस्कृती ती नाही की खोटे तुम्ही काहीतरी खोटे गुन्हे करायचे ही आमची संस्कृती नाही यांच्यावर एकाही हिच्यावर आम्ही स्वतः राजकीय दृष्टीनं प्रेरित होऊन कधीच गुन्हा दाखल केलेला नाही तुमच्या कर्माचे फोडं तुम्ही भोगले आणि आता तुम्ही खोट्या या गोष्टी करतायत आणि तुमच्या कार्यकाळातले तुम्ही काय काय गोरखधंदे केले त्याचेही पुरावे आमच्याकडे सगळे आहेत पण आमची ती संस्कृती नाही कोणाला बदनाम करायचं आम्हाला असं वाटतं की विकास झाला पाहिजे विकासाचे जे कामं चाललेत त्या कामाला खीळ बसायला नको म्हणून तुम्ही असे फक्त खोटी प्रसिद्धी मिळावी जनतेची दिशाभूल व्हावी खोट्या प्रसिद्धीसाठी काही करून भाऊंवर आरोप करण्यासाठी पुन्हा पत्रकार परिषद जर घेणार असाल आता त्या यापुढे तुमच्या या अशा खोट्या लोकांना पुन्हा आरोप जे तुम्ही करणार असाल त्याला उत्तर देण्यासाठी आमच्याजवळ वेळ नाही आमच्याजवळ विकासाचं व्हिजन आहे गिरीश भुंचं प्रांजळ असं नेतृत्व आहे आणि ते जनतेने पाहिलेलं आहे कारण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुमची ग्रामपंचायत असेल गेल्या 30 वर्षापासून गिरीश भुंना या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी जनता जनार्दन गिरीश भुंच्या पाठीशी ठामपणे उभी आहे विश्वासात घेऊन सगळे कार्यकर्ते काम करतायत मग तुमच्या ग्रामपंचायती असेल ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टी आहे तुमची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिकेवर 25 जागा नगरपालिकेच्या ह्या सगळ्या जागा निवडून येतात जनता खुळी नाही आहे तुमच्यावर जर का विश्वास असता तर तुम्हाला लोकांनी ज्यावेळेस 14 चे 14 तुमचे नगरसेवक निवडून आले होते तुम्हाला तुमचे नगरसेवक सांभाळता नाही आले तुमच्या स्वभावाला ह्या विषयाला कंटाळून तुमच्याच नगरसेवकांनी काय केलं या संदर्भात सर तुम्हाला सांगतील पण सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला विकास करता येत नाही तुमचे गोरखधंद्यावर खीळ बसत असल्यामुळे
तुम्ही खोटे आरोप पुन्हा पुन्हा बाऊंवर करता आहात, यापुढे तुम्ही असे आरोप करणे बंद केले नाही तर लोक तुम्हाला वेडे ठरवतील आणि म्हणून तुम्ही वेड्याच्या भूमिकेत आता जाऊ नका, जे सत्य असेल ते बोलावा आणि असेल तुमच्याजवळ तर कालच्या पत्रकार परिषदेत बाऊंनी सांगितलं असेल तर दाग द्या ना, द्या पुरावे, का पुरावे देत नाही, फक्त पत्रकार परिषद घ्यायची आरोप करायचे हे काही योग्य नाही, तुमच्याजवळ काय आहे ते तुम्ही दाखवा, आमच्याजवळ काय आम्ही पण दाखवू, तुमच्या सगळ्या गोरखधंद्यांचे काळेबाजारांचे कारनामे आमच्याजवळ आहेत, परंतु कोणाची बदनामी करायची आणि कोणाला डिवचायचं हा आमचा ही आमची संस्कृती नाही, त्यामुळे हे असे गोरखधंदे तुम्हाला लाख लाभ, परंतु यापुढे पुराव्याअभावी तुम्ही बोलता कामा नये, तुमच्याही काळ्या बाजाराच्या गोष्टी आमच्याजवळ आहेत, जर का तुम्ही इथे थांबला नाहीत तर योग्य वेळी योग्य गोष्टी आणि निर्णय घेऊ, परंतु कोणाची बदनामी व्हावी हा आमचा उद्योग नाही. नगरपालिकेबद्दल पारस शेठ यांनी आरोप केला की गिरीश भाऊ, पण आमचं म्हणणं असं आहे की गिरीश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विकास कामे ही करण्यात आलेली आहे, या विकास कामांच्या सर्व निविदा या ज्या त्या वेळचे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या सहीने आणि शासकीय नियमांच्या अधीन राहून या सर्व निविदा आपल्या झालेल्या आहेत आणि ही सर्व कामे पार पडलेली आहेत, यामध्ये असा कोणताही भ्रष्टाचार नाही किंवा त्यांना आरोप करण्यासारखा असं कोणतंही यामध्ये आरोप करण्यासारखा असा कोणताही मुद्दा नाही. तसेच बी ओ टीच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर आबा यांच्या कालखंडामध्ये बी ओ टी तत्वांची मान्यता मिळाली आणि त्या अंतर्गतच आपण आपल्या या सर्व बी ओ टी कामांना आपल्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या अंतर्गत आपण हे बी ओ टी कामां उभे करून हे सर्व दुकानं उभी करून लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे. खरोखर या ठिकाणी उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु लोकांचा भ्रमण निराश होऊ नये किंवा नेमकं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवावं म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. आता नगरपरिषदेबद्दल उल्लेख केला की भरपूर काही वसुलीस पात्र विषय आहेत, तर त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या एका पत्रकार बंधूंनी काहीतरी विचारलं त्यांना की तुम्ही सांगू शकतात का किंवा किती वसुलीस पात्र रक्कम आहे, तर असं कुठलंही कायदेशीर पुरावा हातात घेऊन ते त्या ठिकाणी मांडू शकले नाहीत किंवा किती रक्कम वसुलीस पात्र आहे अशी कुठलीही रक्कम वसुलीस पात्र त्या नगरपरिषदेमध्ये नाही. उलट आमच्या गटनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आरारबांनी ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्यावेळेसच्या मंजूर झालेले विषय होते, संकुलांबद्दल जे बी ओ टी तत्वाचा जो विषय होता त्या विषयाला हात घालून माननीय गिरीश भाऊ त्यावेळेस मंत्री होते आणि त्यावेळेस शहराचा एवढा मोठा विकास झाला की शहरामध्ये अनेक ठिकाणी व्यापारी संकुल उभं राहिलेत, हे काही तुम्हाला असं काही लपून ठेवण्याचं नाही की फाईलमध्ये नाही काही खिशात एखादी गोष्ट घालून ठेवण्यासारखी नाही, लोकांच्या नजरेसमोर आहे की खूपमोठे व्यापारी संकुलं झालेत, फळ मार्केट झालेत, आजही बांधकाम चालू आहे. एवढंच नव्हे तर शहरामध्ये जेवढे काही ओपन स्पेस होते त्या ओपन स्पेसमध्ये प्रत्येक समाजाला म्हणजे व्यवस्था होईल असे मंगल कार्यालय त्या ठिकाणी अद्ययावत उभे राहिले, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी उभ्या राहत असताना शहरामध्ये अद्ययावत बगीचेसुद्धा उभे राहिले, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल असं प्रत्येकाच्या पायरीपर्यंत नवीन नळ कनेक्शन उभे राहिलेत. या ठिकाणी मुस्लिम वस्तीमधला जर विचार केला तर आपले शादी हॉल अत्याधुनिक म्हणजे जळगाव जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नसेल असे शादी हॉल या ठिकाणी उभे राहिले, अद्ययावत शौचालय प्रत्येक भागामध्ये उभे राहिले, घरकुलं उभे राहिले, म्हणजे जिथं हात घालाल तिथं विकास त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि साक्षात तो विकास आहे, असं नाही का फक्त घोषणा झाल्यात, प्रत्यक्षात डोळ्यात ठिकाणी त्या साक्षात ते दिसू लागलेले आहेत. या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना एवढी मोठ्या प्रमाणात राबवली गेली आपल्या या काळामध्ये की प्रचंड आणि या सगळ्या कामांचे विकास कामं चालू असताना प्रत्येकाच्या परिवाराचे एक सदस्य म्हणून गिरीश भाऊ त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. परंतु मी सगळ्यांना या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन करतो, आमच्या पारस ललवानी शेठला सुद्धा आवाहन करतो की शेठ आपण प्रामाणिकपणे खरोखर आपल्याकडे पुरावे असतील तर आपण मांडावे, परंतु लोकांची दिशाभूल करू नका, आपलं वैयक्तिक काही असेल ते वैयक्तिक आपण त्या ठिकाणी बघावं, परंतु कुठेतरी शहराचं तालुक्याचं नाव खराब होईल अशा पद्धतीच्या आपण पत्रकार परिषद घेऊ नका, आणि घेतल्या तर काहीतरी पुरावा तरी द्या, म्हणजे कुठेतरी लोकांना पटेल की हा पुरावा आहे. 14 नगरसेवक त्या ठिकाणी पारस शेठ ललवानी यांच्या नेतृत्वाखाली दिला असताना खरं तर चांगल्या पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी या विकास या जामनेर शहराचा सर्वांगीण विकास करायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी बहुतेकांना माहिती आहे की जास्तीचा वेळ त्यांचा मुंबईलाच जायचा महेंद्रभाऊ,
आता मुंबईला काय करायचे 8-8 दिवस राहायचे आणि कुठलाही कार्यक्रम कुठलाही विकास निधी ते आणू शकले नाही. शेवटी संपूर्ण त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सारे सन्माननीय नगरसेवक त्यांच्या कारभाराला कंटाळले होते, वैतागले होते. या जामनेर शहराचा सर्वांगीण विकास किंवा जामनेर शहराची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून जनतेने अपेक्षेने त्यांना त्या ठिकाणी नेतृत्व दिलं होतं, परंतु अपेक्षाभंग झालेला साऱ्या सन्माननीय नगरसेवकांना दिसत होता. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की पारस शेठ ललवाणी यांनी इथं काहीच पत्रकार परिषद घेऊ नये. जनतेने विजय दिला, 25-0 सर्वच्या सर्व नगरसेवकांचा एकही नगरसेवक येऊ शकला नाही. आणि म्हणून त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थानं ते वैफल्यग्रस्त झाले. आणि वैफल्यग्रस्त झाल्यानंतर काहीतरी आता बामगोडे आणायचे आणि कुठलाही म्हणजे काय म्हणतात त्याला आपला पुरावा नसताना काहीतरी करायचं आणि उजेडात त्याचा हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे. काय काय कारनामे केले त्यांनी हे ते सांगू शकतील का? तेच गिरीश भाऊ होते, त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आणि ही संस्था त्यांचे जे ताब्यात घेण्याचे प्रयत्न होते ते सर्व गिरीश भाऊंनी हाणून पाडले. आणि आता तुम्ही जर म्हणता गिरीश भाऊ ते अरे संस्था गिरीश भाऊंच्याच ताब्यात आहे ना, त्यांना ताब्यात घेण्याकरता केसेस वगैरे काही देण्याचीच गरज नाही ना. संस्था ते चालवत आहे, त्यांच्या ताब्यामध्ये वेगवेगळे चेंज रिपोर्ट, तुमचा पहिला चेंज रिपोर्टच फेल झालेला आहे. जेव्हा गिरीश भाऊ ग्रामपंचायतमध्येही नव्हते तेव्हाही तुमच्यावर केसेस झालेल्या होत्या. म्हणजे हेही आम्हाला माहिती आहे की दीपक जोग साहेबांनी काय काय तुमच्या विरुद्ध केलेलं आहे. हेही आम्हाला माहिती आहे की कपाशीच्या गाड्या कुठून घेतल्या, कुठे ठोकलं, काय केलं, पण आमचा तो संबंध नाही आहे. आम्ही आजपर्यंत ते बोललेलो नाही. आणि जर हिस्ट्रीच काढायची राहिली तर यांचे सगळे केस लॉ काढावं लागेल ना, सगळ्या पोलीस स्टेशनचे जर रेकॉर्ड काढले तर त्यांना दिसून येईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.